एखाद्या प्रवाहाबरोबर जात असताना एका ठराविक ठिकाणी आपण थांबून राहिलो तर त्याचं डबकं व्हायला वेळ लागत नाही आणि मग त्या डबक्यात साचलेल्या पाण्याला काहीच महत्त्व उरत नाही. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी देखील प्रवाहासोबत जात असताना एका ठराविक ठिकाणी थांबू नये. त्यांनी सतत आपलं सामाजिक काम सुरूच ठेवावं. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असं प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ स्वरूपा साळवी यांनी केलं. 31 डिसेंबर 2018 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आनंदी निवृत्ती दिन या उपक्रमांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ स्वरूपा साळवी व्यासपीठावरून बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मारुती कांबळे, जिल्हा कृषी अधिकारी आरिफ शहा, जिल्हा शिक्षणाधिकारी श्री कुलाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डिसेंबर 2018 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये वित्त विभागातले सहाय्यक लेखाधिकारी राजेंद्र सुर्वे, सामान्य प्रशासन विभागातले परिचर सत्यविजय शिवलकर, शिक्षण विभागातले शंकर जोशी, रेवती शिर्के, संतोष पारधी, नंदकुमार देसाई, सुरेश हर्षे, क्रांती शिरगावकर, विस्तार अधिकारी विजय वानखेडे, आरोग्य विभागातल्या आरोग्य सेविका सुहासिनी चव्हाण, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातले शाखा अभियंता अनिल पोद्दार आदी अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.